हो छान झालं. कशा पद्धतीचा उत्सव किती दिवसापासून साजरा केला जातो आणि याच्यामध्ये काय वेगळं महत्त्व आहे? जिल्हा परिषद शाळा धाटोडी तांडा येथे आम्ही दरवर्षी राखी बनवणे हा उपक्रम कला विषयाअंतर्गत घेत असतो आणि हा या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये एक सृजनशीलता निर्माण होत असते आणि त्यांना भविष्याचं त्यांचं हे बनू शकते. आणि हे एक 8 दिवसापासून आम्ही राख्या बनवणं उपक्रम घेतला आणि यावर्षी त्याची प्रदर्शनीसुद्धा 2-4 दिवसा अगोदरपासून ठेवली आणि असाच हा उपक्रम 2 वर्षाआधी आम्ही अशा राख्या ज्या आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पाठवली होती, तरी त्यांनी त्या राखीला हे देऊन त्यांनी तिथून एक पत्र आमच्या शाळेला पाठवलं आणि या अशामुळे आमच्यात पण एक उत्साह निर्माण झाला की चला एक विद्यार्थ्यांना चांगलं एक कलागुण त्यांच्यातलं त्यांना वाव मिळत आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी हा उपक्रम खूप चांगल्या प्रकारे उत्सवाप्रमाणे आम्ही गावातल्यासुद्धा महिला आहेत बचत गटाच्या यांच्यासुद्धा सहकार्याने उत्सवाप्रमाणे आम्ही हा सण साजरा करत असतो. रतनसिंग पवार, जिल्हा परिषद शाळा आठवडी तांडा येथे सहाय्यक शिक्षक. शेतीत जी शेतकरी अन्न पिकवतात त्याच्यावरच आपली उदरनिर्वाह होतो आणि जर शेतकरी जर खचून गेला तर आपल्याला अन्न तुटवडा भासेल. त्यासाठी आज आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा जर कोणता व्यक्ती असेल तर तो आहे शेतकरी. आणि म्हणूनच आज आपण सर्व मिळून आपला हा जगाचा पोशिंदा आपल्या सर्वांचा पोशिंदा यांना आपण आज ही राखी बांधू आणि हा संकल्प करू की आपला हा भाऊ कधीही खचला नाही पाहिजे आणि त्याने नेहमी शेतामध्ये राबून दिवस रात्र तो राबतो आणि मेहनत करतो. तर आपल्या ह्या शेतकरी दादाला आपण नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत, सोबत आहो. कधीही ते निसर्गाने जरी त्यांना निराश केलं तरी त्यांनी निराश होऊ नये म्हणून आज इथे आपण सर्व आपल्या या शेतकरी बांधवाला राखी बांधण्यासाठी इथे आलेलो आहोत. आणि आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी हे राखी शेतकरी बांधवाला राखी बांधलेली आहे. दन भरे न्यूज अपडेटे सारू सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करो. रोजाना न्यूज अपडेट के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन.